सतेज उर्फ बंटी पाटील हे पहिल्यांदा शिवसेनेचं बोर्ड धरून शिवसेनेच्या मतावरती निवडून आले. पुढच्या काही दिवसांमध्ये सतेज पाटील भाजपमध्ये दाखल झालेले आपल्याला दिसतील. आणि या हल्ल्याच्या माध्यमातून सतेज पाटलांचं खरं रूप जनतेसमोर आलेलं आहे. सतेज उर्फ बंटी पाटील हे पहिल्यांदा शिवसेनेचं बोर्ड धरून विधानसभेत गेले, शिवसेनेच्या मतावरती निवडून आले आणि मग ते शिवसेनेला विसरू लागले. ते नंतर काँग्रेसला त्यांनी जवळ केलं. आता अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्या तोंडातून होतात की शिवसेनेचे 7 खासदार भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. हे कोणते ज्योतिष आहे? आम्ही एकसंघ आहोत, भक्कम आहोत. शिवसेनेचे 18 वरती खासदार आम्ही निवडून आणणार आहोत. या उलट मला असं म्हणावं लागेल, त्यांची तशी काय प्रक्रिया सुरू आहे काय बघायला पाहिजे. कारण मी ऐकलंय की सतेज पाटील आता यांची पळताभोई थोडी झालेली आहे. कारण यांचे व्यवसाय 2 नंबर, सगळं 2 नंबर. त्यामुळं आता 2 नंबरचं काय करता येणार नाही. आणि देशात आता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदा जी सत्ता आलेली ती काय परत जाईल असं काही चिन्ह नाही आहे. आणि त्यामुळं आपल्याला देखील आता इकडून काँग्रेसमधून कड काढावी लागेल. या भूमिकेतून आपल्यालाच भाजपमध्ये जायचं आहे. या हेतून त्याने अशी काही वक्तव्य केलेत की तपासून घेतलं पाहिजे. कदाचित मला असं वाटतंय पुढच्या काही दिवसांमध्ये सतेज पाटील भाजपमध्ये दाखल झालेले आपल्याला दिसतील. राजाराम कारखान्याच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांचं हित जोपासणाऱ्या कारखान्याच्या MD वर जो भ्याड हल्ला केला जातो याचा मी निश्चित करतो. खरं म्हणजे सतेज पाटील हे स्वतःला समजतात किंवा दाखवतात तसे नाही आहेत यावरून चित्र लक्षात आलेलं आहे. या हल्ल्यामध्ये काही आरोपींना अटक केलेली आहे, पण यांच्या मागं जो खरा सूत्रधार कोण आहे याचा तपास करण्याची गरज आहे. आणि निश्चितपणे पोलीस त्याचा तपास करतील. आणि या हल्ल्याच्या माध्यमातून सतेज पाटलांचं खरं रूप जनतेसमोर आलेलं आहे.